विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मराठी या चॅनलवरती आजपासून इयत्ता पाचवी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय, दररोज एक स्वाध्याय, त्यातील आज पहिला घटक आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे, स्वाध्याय 1.1, गणित या विषयातील स्वाध्याय 1.1. आपण दररोजचं मॅथ मराठी या चॅनलवरती अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला तर मग स्वाध्याय 1.1 आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे, स्वाध्याय 1.1 मधील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो पाहूया. पहिला प्रश्न आहे आपल्यासाठी, रोमन संख्या चिन्ह पद्धतीत 19 ही संख्या कशी लिहाल. चला, रोमन संख्या पद्धतीत 19 ही संख्या कशी लिहाल. तर 1 ते 100 पर्यंतचे अंक कसे लिहायचे हे मॅथ मराठी चॅनलवरती आहे, ते तुम्ही पहा, त्यानुसार तुम्हाला हे प्रश्न समजतील आणि सोडवायला सोपे जातील. काय म्हणतंय, रोमन संख्या चिन्हानुसार, रोमन संख्या चिन्ह पद्धतीत 19 ही संख्या कशी लिहाल. तर 19 ही संख्या लिहित असताना काय करावं लागेल, अगोदर हे 10, एक्स म्हणजे 10, रोमन संख्या चिन्हात 1 म्हणजे हे आय, 2 डबल आय, 3 ट्रिपल आय, 4 साठी आय व्ही, 5 साठी व्ही आणि 10 साठी एक्स, हे एवढं तर माहिती असू द्या. मग हे 10, 19 ची फोड करा, 10 अधिक 9 बरोबर आहे. मग हे 10 आणि हे एक्सच्या पाठीमाग आय लिहिलं की हे झालं, हे 9 आहे आणि हे 10, म्हणजे हे एक्स आय एक्स, 19 बरोबर एक्स आय एक्स. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक 3, आलं का लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घेत. चला चला, शिकवलेलं आवडत असेल लाईक करत चला, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. पंचावन्न ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल. तर पहा, 10 पर्यंत आपण वर पाहिले, तर 20 साठी काय लिहिलं जातं, डबल एक्स, 30 साठी ट्रिपल एक्स, 40 साठी, 50 साठी काय लिहिलं जातं, एल. मग एलच्या पाठीमागं 10 लिहिले की 40 होतं. मग आपल्याला काय म्हणते, 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल. कोणती, 55. मग 55 ची फोड करा, 55 ची फोड 50 अधिक 5, 50 अधिक 5. मग 50 साठी काय लिहिलं जातं, एल, हे एल. 5 साठी काय लिहिलं जातं, व्ही, म्हणजेच 55 बरोबर एल व्ही, 55 बरोबर एल व्ही, आलं का लक्षात, 55 बरोबर एल व्ही. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला चला, मॅथ मराठी या चॅनलवर तुम्हाला इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे सर्व स्वाध्याय सोडवलेले त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. चला, हा पहिला घटक, पहिल्या घटकातील पहिला स्वाध्याय, त्याच्यातील दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. डबल सी एक्स आय एक्स ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल. तर पहा, संख्या काय आहे, डबल सी एक्स आय एक्स ही संख्या
आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? तर पहा, 100 साठी काय वापरला जातं रोमन संख्या चिन्हात? सी. 500 साठी डी. आणि 1000 साठी काय वापरलं जातं? तर एम वापरलं जातं, हे लक्षात असू द्या. 50 साठी एल, 10 साठी एक्स, 5 साठी व्ही, 1 साठी आय. मग आपल्याला या ठिकाणी डबल सी एक्स आय एक्स, आता डबल सी म्हणजे काय हो? सी म्हणजे 100. हे डबल सी म्हणजे हे 100 अधिक 100. आता एक्स, एक्स म्हणजे काय? 10. एक्स म्हणजे काय? 10, हे अधिक 10. एक्सच्या पाठीमागं आय आहे, म्हणजे 10 वजा 1 म्हणजे 9. म्हणजे काय? 9 म्हणजे काय झालं? हे 100 आणि 100 200, अधिक 10 आणि 9 19, म्हणजे 219 हे उत्तर आलं. उत्तर काय येईल आपलं? 219 हे उत्तर येईल, पर्याय क्रमांक 3. 219 आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पर्याय क्रमांक 3, 219 हे उत्तर येईल, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 का आहे विद्यार्थी मित्रांनो? एक्स आय व्ही अधिक सी वजा डबल एक्स आय अधिक व्ही डबल आय, म्हणजे याचे आपल्याला काय करायचे? हे सोडवायचे. आपल्याला एक पदावली आहे रोमन संख्या चिन्हातली, एक्स आय व्ही अधिक सी वजा डबल एक्स आय अधिक व्ही डबल आय. मग हे काय? एक्स आय व्ही, एक्स म्हणजे 10, आय व्ही म्हणजे 4, हे काय आहे? 14 आहे. अधिक सी म्हणजे काय? 100 आहे. वजा डबल एक्स आय म्हणजे 10 आणि 10 20 आणि 1 21, 21 अधिक 7, 21 अधिक 7. मग हे 100 आणि 14 किती झाले हो? बेरीज करा. 114 वजा 21 अधिक 7, त्यांचे भागोपयोगाच्या नियमानुसार अगोदर बेरीज पुन्हा वजाबाकी. या दोघांची बेरीज होत नाही, कारण की ह्याचं चिन्ह ऋण आहे, ह्याचं धन आहे. या दोघांची वजाबाकी करा. 4 मधून 1 गेले, किती राहिले? 3 राहिले. 11 मधून 2 गेले, 9 राहिले. 93 अधिक 7 म्हणजेच काय आलं उत्तर? 100 हे उत्तर येईल. काय? 100 हे उत्तर येईल. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. 100 अधिक 93 अधिक 7 म्हणजे 100, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय? पर्याय क्रमांक 1 आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न अवघड नाहीत विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपे आहेत. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, आमचे दररोजचं मॅथ मराठी या चॅनलवर तुम्हाला इयत्ता 5वी 9वी 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS, BTS, सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाचे लाईव्ह तासिका दररोजचं तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी तुम्हाला 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती तुमचा वर्ग पाठवा. मी तुम्हाला आमच्या त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकमध्ये धनराज परगे लिंकद्वारे तुम्ही जॉईन व्हा ग्रुपमध्ये, आणि दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तिथे सर्व विषयाचे तुम्हाला लाईव्ह तासिका पाहता येतील. तर चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, सत्तेचाळीस वजा 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल? 47 वजा 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल?
काय म्हणतंय 47 वजा 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात लिहायचे. वजाबाकी करा अगोदर 47 मधून 10 गेले किती राहिले 37 राहिले. मग ह्याचं उत्तर लिहायचे. मग काय करा ह्याची फोड करा 30 अधिक 7 30 ची फोड करा 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 7 मग हे 10 साठी काय येतं 10 बरोबर एक्स हे एक्स हे एक्स हे एक्स हे 10 10 10 किती झाले 3 वेळेस 10 म्हणजे 30 आणि हे 7 हे व्ही डबल आय म्हणजे उत्तर काय येईल हे 37 बरोबर 1 2 3 ट्रिपल एक्स व्ही डबल आय ट्रिपल एक्स व्ही डबल आय ट्रिपल एक्स व्ही डबल आय म्हणजे 37 हे ट्रिपल एक्स व्ही डबल आय पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक 1 हे 27 आहे हे येणार नाही. हे 30 5 35 3 38 हे येणार नाही. हे काय आहे 50 50 च्या पुढे 10 60 3 63 हे येणार नाही. म्हणजे उत्तर काय येईल तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला पुढचा प्रश्न स्वाध्याय 1.1 आता 5वी स्कॉलरशिप स्वाध्याय 1.1 त्यातील 6वा प्रश्न 400 ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत कशी लिहा. 400 ही संख्या रोमन संख्या चिन्ह पद्धतीत कशी लिहा. आता आपल्याला तुम्हाला मी सांगितलं 50 साठी एल वापरतात, 100 साठी सी वापरतात, 500 साठी डी वापरतात, 1000 साठी एम वापरतात, 10 साठी एक्स वापरतात, 5 साठी व्ही आणि 1 साठी आय. मग आपल्याला काय म्हणते 400 ही संख्या लिहायची. मग 400 ही संख्या लिहित असताना आपण जर ह्याला असं जर लिहिलं 1 2 3 4 चार वेळेस सी लिहिलं तर येईल का, येणार नाही. का येणार नाही, कारण की रोमन संख्या चिन्ह लिहायचे काही नियम आहे. एखादा अंक एखादं रोमन संख्या चिन्ह जे आहे ते एका पुढे एक 3 वेळेसच लिहिता येतं, 4 वेळेस लिहिता येत नाही. आपण 30 असं ट्रिपल एक्स लिहू शकतो पण 40 असं 4 वेळेस एक्स लिहू शकत नाही. आलं लक्षात. मग 3 वेळेसच लिहिता येतं. मग 3 वेळेस लिहायचं तर 400 लिहायचं. मग काय करावं लागेल आपल्याला 500 साठी काय आहे तर 500 साठी डी आहे. 500 साठी काय आहे डी आहे. 500 साठी काय आपण काय करायचं आता हे 500 वजा 100 400 बरोबर कसं लिहायचं आता 500 वजा 100 मग 500 साठी काय आहे डी. वजा 100 म्हणजे पाठीमागे लिहायचं. 100 म्हणजे काय आहे हे 500 साठी डी आहे, 100 साठी सी आहे, त्याच्या पाठीमागं सी लिहा. म्हणजे सी डी म्हणजेच 400. सी डी म्हणजे 400 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. हे 4 वेळेस सी लिहिता येत नाही, पर्याय क्रमांक येत नाही, 1 येत नाही. पाठीमागं 2 वेळेस सी लिहिता येत नाही. बरं लिहिलं ते आपण धरलं तरी 200 गेले 500 मधून 300 राहतात, 400 येत नाही. हे 500 डी म्हणजे 500 आणि सी म्हणजे 100 पुढं लिहिले म्हणून हे 600 होतं. पर्याय क्रमांक 4 ही येत नाही. उत्तर काय येतं पर्याय क्रमांक 3 सी डी. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक सात काय. पुढील पैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती. आता इथं 4 पर्याय दिलेत, त्याच्यामध्ये चुकीची जोडी शोधायची. काय आहे 4 4 बरोबर काय लिहितो 5 साठी व्ही, त्याच्या पाठीमागे 1 म्हणजे 4 हे बरोबर आहे. चुकीचे आहे का हे नाही. आपल्याला चुकीची जोडी शोधायचे म्हणजे उत्तर हे पर्याय क्रमांक 1 येईल का येणार नाही. चुकीचं शोधायचे. बरोबर आहे पहिलं पण उत्तर नाही. ते पर्याय क्रमांक 2 2 काय आहे 6 6 साठी व्ही आय असं पहा. 1 साठी I 2 साठी डबल I 3 साठी ट्रिपल I 4 साठी I V 5 साठी V 6 साठी V I 7 साठी V डबल I 8 साठी V ट्रिपल I 9 साठी I X आणि 10 साठी X लिहिलं जातं. आलं का लक्षात. मग हे सुद्धा बरोबर आहे
हे उत्तर येणार नाही। 15 साठी ट्रिपल आय ट्रिपल व्ही, 15 साठी ट्रिपल व्ही लिहिले जात नाही, 15 साठी एक्स म्हणजे 10 आणि व्ही 10 अधिक 5 हे एक्स आणि व्ही अशा पद्धतीने लिहिलं जातं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे काय पर्याय चुकीचा आहे, 3 वेळेस व्ही लिहिता येत नाही, एकच वेळेस व्ही लिहिता येतं, 3 वेळेस व्ही लिहिता येत नाही। मग 25 साठी काय लिहिलंय पर्याय क्रमांक 4 बा, हे 20 अधिक 5 म्हणजेच हे डबल एक्स अधिक डबल एक्स आणि व्ही, म्हणजे हे उत्तर काय डबल एक्स व्ही आहे इथं, म्हणजे हेही बरोबर आहे, हे उत्तर येणार नाही। मग उत्तर काय, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल, पर्याय क्रमांक 3 आलं लक्षात, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन। पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न एल सी एक्स आय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल, एल सी एक्स आय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल, पहा एल सी एक्स आय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल, आपल्याला ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची, मग काय आहे पहा, हे एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, एक्स म्हणजे 10 आणि आय म्हणजे हे 1, आय म्हणजे 1, हे पुढं लिहिल्याच्या नंतर ह्याची बेरीज होते आणि महागं लिहिले की वजा, मग हे 100 मधून 50 गेले तर किती राहिले, 50 राहिले, 50 आणि ह्या दोघाची बेरीज 11, 50 अधिक 11 किती झाली, 61, हे 100 च्या मागं 50 लिहिल्यामुळं वजा झाले, 100 मधून 50 वजा गेले, 50 राहिले, आणि पुढं काय आहे, एक्स आय म्हणजे 11, 50 आणि 11 61, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल, काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल 61, एल सी एक्स आय पर्याय क्रमांक 3, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, काय केलं इथं बघा, 1 2 3 त्याच्यानंतर आय एक्स ट्रिपल एक्स आय एक्स प्लस व्ही ट्रिपल आय, काय केले पहा, हे एक्स 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 हे ट्रिपल एक्स म्हणजे हे काय झालं 30, त्याच्यानंतर हे आय एक्स, हे आय एक्स म्हणजे 9 बरोबर आहे, हे अधिक म्हणजे पुढं लिहिले म्हणजे अधिक अधिक, हे व्ही ट्रिपल आय म्हणजे हे 8, म्हणजे ही संख्या अगोदर काय झाली, ही संख्या अगोदर झाली 39, त्याच्यामध्ये 8 मिसळा, 39 आणि 8, 9 8 17 7, 7 1 3 1 4 47, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल, काय पर्याय क्रमांक 2, अवघड आहे का, ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही, उरले सोपे प्रश्न आहेत, पर्याय क्रमांक 2 47 हे उत्तर येईल, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे, प्रश्न क्रमांक 10 आणि या स्वाध्यायामधील हा शेवटचा प्रश्न आहे, का आहे, का आहे प्रश्न, तर 71 ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती, 71 दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्हे, आपण काय करू, पर्याय क्रमांक 1 घेऊ, का आहे 1 2 3 ट्रिपल एक्स सी आय, आता हे ट्रिपल एक्स म्हणजे 30, हे 100 आणि आय म्हणजे 1, म्हणजे हे 101 वजा 30 म्हणजे काय झाली, ही 71, पण हे नियमाना आहे का, सी ए ट्रिपल एक्स पाठीमागे 3 वेळेस लिहिता येत नाही, हे 71च येऊ लागले ह्याचं, पण अशी रोमन संख्या चिन्ह पद्धतीमध्ये ही पद्धतीमध्ये बसत नाही, त्याच्यानंतर 1 2 3 4 5 1 2 3 4 5
हे 5x ये 1 2 3 4 5 म्हणजे हे 50 अधिक 1 म्हणजे हे 51 ही 51 आहे हे पर्याय क्रमांक 2 येईल का नाही पर्याय क्रमांक 3 काय आहे 1 2 3 याला आहे म्हणजे हे काय झालं हे 30 हे 50 आणि हे 151 51 च्या पाठीमागे 30 लिहिले म्हणजे 51 मधून 30 गेले 21 राहते हे उत्तर येईल का पर्याय क्रमांक 3 नाही पर्याय क्रमांक 4 काय l x x i l म्हणजे 50 अधिक हे काय आहे डबल एक्स आय म्हणजे 21 म्हणजे हे 71 तर विद्यार्थी मित्रांनो रोमन संख्या चिन्ह पद्धतीमध्ये ही पद्धत आहे ही पर्याय क्रमांक 1 71 येते पण ही पद्धत नाही अशा पद्धतीने तिथं पाठीमागे 3 वेळेस एक्सचे नियम तुम्ही जर अभ्यासला तर ही पद्धतीने हे नाही उत्तर काय येतं पर्याय क्रमांक 4 71 बरोबर एल डबल एक्स आय अशा पद्धतीने याचं उत्तर योग्य येतं आलं तर चला विद्यार्थी मित्रांनो लाईक केलं असेल लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असेल की तुम्हाला नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला या ठिकाणी थांबूया चला तुम्हाला जर आमच्याशी जोडायचं असेल तर मोफत आम्ही दररोज लाईव्ह क्लासेस घेतो 75 88 54 63 08 धनराज परगे हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती तुमचा वर्ग आणि तुमचं नाव एवढं पाठवा मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपमध्ये ॲड करेन चला या ठिकाणी थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड पुन्हा आपण स्वाध्याय 1.2 मध्ये भेटूया या ठिकाणी आता थांबू